चांगले विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे मात्र त्यासाठी शिक्षकांवरच्या इतर जबाबदाऱ्या कमी झाल्या पाहिजेत असंही त्यांनी सुचवलं शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या राज्यातल्या एकशे आठ शिक्षकांना काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये सदतीस प्राथमिक शिक्षक एकोणचाळीस माध्यमिक शिक्षक आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे एकोणीस शिक्षक थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त आठ शिक्षक दोन विशेष शिक्षक कला आणि क्रीडा पुरस्कार दिव्यांग शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एक तर स्काउट गाईडच्या दोन शिक्षकांचा समावेश आहे